अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मुस्लिम कब्रस्तानच्या जागेत सुरू असलेल्या भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीच्या बांधकामावर शहाजान वली दर्गा व कब्रस्तान ट्रस्टने तीव्र आक्षेप घेत होत असलेले हे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना केली आहे। सदर कब्रस्तान असलेला गट नंबर 8 व 9 मध्ये मुस्लिम समाजाचे दफनविधी पूर्वापारपणे होत असून या लगतची जागा भिल्ल समाजाला नगर परिषदेने दिल्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। वास्तविक पाहता भिल्ल समाजाला दिलेली जागा ही गट क्रमांक 5 व 2 मध्ये असून ही जागा सोडून दुसऱ्याच जागेत म्हणजे मुस्लिम कब्रस्तान जवळ बांधकाम करण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी धार्मिक भावना दुखवण्याची शक्यता निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने हे बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी शहाजान वली दर्गा व कब्रस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह माजी उपनगराध्यक्ष जावेद मुल्लाजी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सभागृह ने मान्यता दिया हुआ है कि 5/2 के अंदर भिल्ल समाज का शमशान भूमि के लिए 20 लाख रुपए मंजूर है। 5/2 टाउन प्लानिंग के नकाशे के हिसाब से अगर देखा गया तो टाउन प्लानिंग के नकाशे के अंदर क्लियर कट 5/5 का उल्लेख दूसरी जगह है। मुस्लिम कब्रस्तान का 8/8 और 9 है और जो एक्सटेंशन दिया हुआ है वो भी मुस्लिम बर्लियन ग्राउंड के लिए दिया गया हुआ है। ये जो टाउन प्लानिंग का नकाशा है इसके अंदर एक्सटेंशन टू पर्लियन ग्राउंड और बाकी के इस पर पब्लिक टॉयलेट का आरक्षण है, लेकिन आरक्षित जगह के ऊपर नगर पालिका ने गैर मार्ग से बांधकाम का निर्माण शुरू किया हुआ है। अगर गांव नकाशा भी देखा गया तो गांव नकाशे के हिसाब से भी 5/2 दूसरी जगह आ रहा है। मुस्लिम कब्रस्तान का गट नंबर 8 और 9 है जिसको स्पष्ट रूप से लिखा हुआ है कि मुस्लिम वसनवाट और बाकी की जो उरोरी जगह पड़ीत करके है पड़ीत के ऊपर भी पहला अधिकार मुस्लिम बांधव का ही है, वहाँ पर किसी का लेन देन नहीं है। हमारा भिल्ल समाज के शमशान भूमि को कोई विरोध नहीं है, लेकिन हमारा विरोध है जगह का कि किसी की दूसरी जगह के अंदर आकर भविष्य के अंदर वातावरण दूषित करने का प्रकार जो किया जा रहा है शहर के अंदर, ये रुकना चाहिए, तीव्र विरोध है। और वेड प्रसंगी आम्ही जर आमच्या संयमाचा कुणी गैरफायदा घेत असेल तर आम्ही कायदा हातात घेण्यास सुद्धा तयार आहोत। आमच्यावर केसेस झाले तरी चालेल, परंतु समाज हितासाठी आम्ही कोणतीच व्यक्तीला मनमानी करू देणार नाही। कोणी जर मनमानी करत असेल आणि सत्तेच्या जोरावर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते कदापि जपून घेणार नाही। आमच्या म्हणण्यानुसार नगरपालिकेने आमच्या आरोपाचा खंडन उत्ते करावा, सहनिशा करावी की आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते खोटे आहे का। याच्या अगोदर सुद्धा भिल्ल समाजाच्या एका तीर्थयात्रेच्या वेळी काही मुस्लिम समाजाच्या मुलांनी त्यांना समजून सांगितलं होतं की जागा तुमची नाही, त्या बांधवांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन जे जागा मंजूर आहे त्या जागेत दफनविधी केला, परंतु राजकीय लोकांनी त्या लोकाविरुद्ध खोटे एनआरसी दाखल केली होती। त्याला आम्ही मेहरबान कोर्टामध्ये जाग मागितली, मेहरबान कोर्टाने त्यामध्ये आम्हाला न्याय दिला, अटकपूर्व जामीन दिली आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा कोर्टामध्ये लिहून दिला की सदर गुन्ह्यामध्ये काही निष्पन्न झाला नाही म्हणून हे केस रद्द करण्यात येत आहे। फिर्यादीने ॲफिडेविट दिलेला आहे, फिर्यादीचं म्हणणं आहे की मी फिर्यादीचं ॲफिडेविट आहे अभिमान फुलसिंग भिल्ल क्या बोल रहा हूँ, ऐसा मानना है कि ये राजकीय हेतु ने प्रेरित कंप्लेंट होती, माता या लोकांशी का घेना देना नहीं। इसकी भी जरा सुना दे, इलेक्ट्रॉनिक कॉपी दे देंगे आपको।
त्यांना कोर्टामध्ये सुद्धा एफिडेव्हिट दिलेला आहे आणि ते केसमध्ये चार्जशीट सुद्धा दाखल करता आलेली नाही पोलीस प्रशासनाला. गाई गर्दीमध्ये दाखल झालेली केस होती, दोन लोकांचं जीवनाशी खेळ खेळला गेलेला होता. आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे की याचा योग्य तो निपटारा करावा व शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी आमचा प्रयत्न नेहमी प्रयत्न आहे. परंतु कोणी विघ्न संतोषी जर दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते पोलीस प्रशासनाच्या ध्यानात लक्षात आणून देण्यास सक्षम आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.